अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित खासदार संजय राऊत यांचा बहुचर्चित हिंदी चित्रपट ठाकरे अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे। चित्रपटातील एका दृश्यात नायकाने राजे छत्रपती संभाजी यांच्या प्रतिमेला पायात पादत्राणे घालून माल्यार्पण केल्याचे दाखवण्यात आल्यामुळे या दृश्यावर संभाजी ब्रिगेडने जोरदार आक्षेप घेतला होता। चित्रपटातील हे दृश्य काढण्याची मागणी जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडने सुद्धा केली होती। अखेर या चित्रपटातील हे वादग्रस्त दृश्य वगळण्यात आल्याची माहिती कालच जामनेर शिवसेनेने पत्रकार परिषदेत दिली होती। तरी सुद्धा याबाबत खातरजमा करण्यासाठी जामनेर शहरातील शालिमार चित्रपट गृहाला आज प्रदर्शित झालेल्या ठाकरे या चित्रपटाला पाहण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली। अखेर हे वादग्रस्त दृश्य या चित्रपटातून वगळण्यात आलेले असल्याचे सर्वांच्या निदर्शनात आले आहे। त्यामुळे ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेरसिकांसह शिवसैनिकांची सुद्धा गर्दी शालिमार टॉकीज या ठिकाणी झाली होती। नमस्कार, आपण आलेलो आज आज शालिमार टॉकीज या ठिकाणी। शालिमार टॉकीज या ठिकाणी ठाकरे हा चित्रपट प्रकाशित होत आहे। तर या ठिकाणी जमलेले शिवसैनिकांनी या चित्रपटाचं भव्यदिव्य असं स्वागत केलेलं आहे। अगोदर बाळा ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर या पिक्चरला जे जे प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज शिवसेना प्रमुखांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट जामनेरमध्ये लागतो आहे। आज त्याचा शुभारंभ आहे। लोकांमध्ये उत्साह आहे आणि आकर्षणही आहे। लोकांना असं वाटतं की बाळासाहेबांना, म्हणजे आमच्याही भूमिका अशा आहेत किंवा निर्मात्याच्याही भूमिका अशा आहेत की बाळासाहेबांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत समाजात त्याला जायला पाहिजे, बाळासाहेबांचे विचार कळायला पाहिजे, तेवढ्याकरता हा पिक्चर लावलेला आहे। शिवसेनापर्यंत आयुष्यभर हिंदुत्व म्हणूनच जीवन जगलेलं आहे शिवसेना प्रमुखांनी आणि त्या हिंदुत्वाच्या नावानंच समजा एक प्रकारचा पिक्चर आहे, चित्रपट आहे। यामध्ये शिवसेना प्रमुखांनी खरं म्हणजे तर सगळे जे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेतलेले, संभाजीराजांचे आदर्श घेतलेले, त्या आदर्शावर घेऊन चाललेली हे संघटनेचं नावसुद्धा शिवसेना नावाची टाकलेली आहे। त्यातसुद्धा शिवाजी महाराज आहेत, हे सगळं शिवसेनामय आहेत, शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित आहे। ते जे विचार पूर्वीपासून आलेले आहेत तेच विचार शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेले आहेत, आमच्या सैनिकांना दिलेले आहेत आणि आज आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आनंद आहे। आता हे सगळी मंडळी तोलामोलाची इथे जमलेली आहेत, माझे पदाधिकारी आहेत जबाबदार, त्यांच्या साक्षीनं आज हा चित्रपटाचा शुभारंभ होतो आहे। मला आनंद आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आनंद आहे की आज चित्रपट लागतो आहे। त्यांच्या भावना ज्या आहेत आज बाळासाहेबांच्या भावना त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार आहे, आपल्या मराठी माणसापर्यंत पोहोचणार आहेत। जय हिंद, जय। बाळासाहेबांच्या जीवनावर ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि मला खात्री आहे की हा महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये आणि जगामध्ये हा एक रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेबांनी एक सामान्य कार्यकर्त्यांना फार मोठं केलेलं आहे आणि आजही बाळासाहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे। एवढंच बोलून मी माझ्या तमाम जामनेरकरांच्या करांना बंधूंना वहिनींना विनंती की ठाकरे हा चित्रपट सर्वांनी बघा, एवढी विनंती करून माझं भाषण होतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्रात कैक नट नायक येऊन गेलेत कैक, परंतु जे आज ठाकरे पिक्चर लागलेले आहेत आणि त्यात आमचे वंदनीय बाळासाहेब हे नायक म्हणून आहेत, तर मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे भारतात हा पिक्चर गाजेल। आणि आजपर्यंत इतिहासात कधीही सकाळी 4-4:30 वाजता पिक्चर कोणताही कितीही मोठ्या नटाचा रिलीज झाला नाही आहे,
परंतु पुन्हा एक सिद्ध झालं की महाराष्ट्राचा खरा नायक म्हणजे हे बाळासाहेबच आहे. आणि ह्या पिक्चर पाहण्यासाठी आज आमच्या शिवसेनेसाठी तर असं वाटतं की दिवाळी साजरी आहे. आणि मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करतो की हा पिक्चर पाहिल्याशिवाय राहू नका. यातून निश्चितच आदर्श घेऊन आमच्या साहेबांचे जेही या ठिकाणी विचार आहेत ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेच पाहिजे ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जामनेरमध्ये मेन ठिकाणी चौकामध्ये गांधी चौकात अलग अलग ठिकाणी हिंदू माझ्या हिंदू बांधवांना आवाहन केलं फलक लावून की बाळ ठाकरे ठाकरे नावाचा पिक्चर रिलीज आहे. आमचे वंदनीय आमचे आधारस्तंभ बाळासाहेब ठाकरे यांचा पिक्चर जरूर बघावा आणि एवढी विनंती करतो. आणि पिक्चर सर्व हिंदू बांधवांनी सर्व लोकांनी बघावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी स्वाभिमानाला हिंदुत्वाचे फुंकर घालणारे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपट यांच्या जीवनपटावर चित्रपट हा आज प्रकाशित होत आहे. भारतात नव्हे तर पाकिस्तानात सुद्धा त्या चित्रपटाची उत्सुकता लागलेली की बाळासाहेब ठाकरे हे व्यक्ती काय. भारतात नव्हे तर पाकिस्तानात सुद्धा त्या लोकांना ते पाहण्यासाठी तिथे गर्दी पडलेली आहे. प्रत्येक सिनेमा थिएटर पाकिस्तानातलं सुद्धा या फुल आहे. आणि बाळासाहेब ठाकरे हा चित्रपट ठाकरे चित्रपट त्या ठिकाणी लागलेला आहे. महाराष्ट्रात देखील युवांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे. या ठिकाणी चांगला प्रतिसाद तुम्ही द्यावा अशी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संभाजी ब्रिगेडची जी रास्त मागणी होती की या ठिकाणी जे काही अक्षपात्र चित्रीकरण करण्यात आलेलं होतं ते दाखवण्यात येऊ नये आणि खरोखर सेन्सर बोर्डने देखील ते दृश्य कापलेलं असल्याकारणाने संभाजी ब्रिगेडची मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये संभाजी ब्रिगेडचे उप जिल्हा अध्यक्ष आपल्यासोबत आहे. खरं म्हटलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर 25 जानेवारी म्हणजे आज ठाकरे नामक सिनेमा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला. हा सिनेमा अगोदर प्रकाशित करण्याच्या अगोदर या सिनेमामध्ये एक ट्रेलर आलेलं होतं आणि त्या ट्रेलरमध्ये ज्यावेळेला या चित्रपटातील बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करणारा जो नायक कलाकार होता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी ज्यावेळेला ते एखादं एक गाणं होतं त्या गाण्याच्या दृश्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करणारा कलाकार हा शंभूराजांना ज्यावेळेला वंदन करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याने त्याच्या पायामध्ये पादत्राणे घातलेली होती आणि ती पादत्राणे घालून तो त्या ठिकाणी शंभूराजे यांना तिथे पुष्पहार घालत असतो आणि त्या संदर्भातलं ते दृश्य होतं. परंतु या महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण संपूर्ण देशाचं जे दैवत आहे किंवा या संपूर्ण दुसरे जे छत्रपती संभाजी महाराज आहेत ते संभाजी महाराज सर्वांचे मानबिंदू आहेत आणि या मानबिंदूबद्दल अशा प्रकारच्या दृश्यामुळे त्या ठिकाणी समस्त शंभू प्रेमींच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या होत्या. परंतु संभाजी ब्रिगेड या संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेन्सॉर बोर्ड असेल राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल या सर्वांशी विविध निवेदनं विविध मागण्या करून या चित्रपटातील ते दृश्य काढण्यासंदर्भात आपली भूमिका मांडलेली होती आणि त्या भूमिकेला सेन्सॉर बोर्डाने प्रतिसाद देऊन अनुकूल असा प्रतिसाद दिला आणि त्या चित्रपटामधील ते दृश्य या ठिकाणी वगळण्यात आलं. आज त्या चित्रपटाचं प्रदर्शित होणार होता आणि त्या अगोदर आम्ही याबाबतीत जर हे दृश्य या ठिकाणी दाखवलं जाईल तर हा चित्रपट बंद पाडू या संदर्भाची आमची भूमिका होती. परंतु कालच सेन्सॉर बोर्डाने त्याच्यातील ते दृश्य कमी केलं. परंतु आमची खातरजमा व्हावी आम्हाला त्याची खात्री पटावी म्हणून आज पहिला शो या ठिकाणी जामनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि हा चित्रपट आम्ही या ठिकाणी बघितला. परंतु यामध्ये ते आक्षेपार्ह जे दृश्य होतं ते या ठिकाणी दाखवलं गेलं नाही आहे. त्यामुळे समस्त शिवप्रेमी यांचं त्याबाबतीतचं समाधान झालं आहे आणि संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे जी शिवप्रेमीच्यासाठी ही संघटना लढत असते किंवा या महापुरुष आणि महामानवांच्या जर कुणी अपमान करत असेल आणि त्याबद्दल जाब विचारण्याचं काम संभाजी ब्रिगेड या संघटनेने महाराष्ट्रावर केलेलं आहे आणि पुन्हा आज संभाजी ब्रिगेड या संघटनेचं हे यश आहे. आम्ही सेन्सॉर बोर्ड असेल किंवा स्थानिक येथील शिवसैनिक असेल यांनी आम्हाला काल एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की त्या संदर्भातलं जर दृश्य असेल त्याला आमचाही विरोध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जे हे दृश्य या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे हा जो विजय आहे हा संपूर्णपणे एक प्रकारे संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाचा संभाजी ब्रिगेडने जी मागणी लावून धरली त्या सर्व विषयाचा हा विजय आहे. पुनश्च आम्ही सर्व सेन्सॉर सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी
थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आज पिक्चर प्रदर्शित झाला तर संभाजी ब्रिगेडची मागणी होती, जे दृश्य दाखवण्यात आलं होतं ते दृश्य या चित्रपटातून वगळण्यात आलेलं आहे. आणि आम्ही सर्वांनी आज संभाजी ब्रिगेडच्या टीमने इथे हा चित्रपट बघितला आहे. चित्रपट अत्यंत चांगला आहे, सामाजिक आहे, राजकारण आहे, आणि आपलं जे घराण्याशाही किंवा असं कुठल्याही प्रकारचं जे सामाजिक एकता या पिक्चरमध्ये दाखवण्यात आली आहे तरी पिक्चर चांगला आहे. सर्व जनतेने बघावा. आणि आम्ही संचार बोर्डाचे सुद्धा आभार मानतो आणि ज्या चित्रपटामधील दृश्य वगळले त्या सर्वांचे आभार मानतो. सर्वप्रथम जय जिजाऊ. जे आमची मागणी आम्ही लावून ठेवली होती पूर्ण महाराष्ट्रभर विथ जामनेरमध्ये आम्ही निवेदन दिले. त्या कुठेतरी आमची एकच मागणी होती, पिक्चरला आमचा विरोध नव्हता. त्या जे संभाजी महाराज जेवढी त्याच्यात बदनामी जेवढं ते आक्षेपार्य जेवढं हे होतं तेवढं नाही आक्षेपार्य दृश्य तेवढं काढण्यात आलं. आणि तेवढं काढल्यानंतर पिक्चर आम पूर्ण पिक्चर आम्ही पाहिल्यानंतर ते पूर्ण जेवढं गाणं होतं ते गाणं दाखवलंच नाही. आणि ज्याच्यासाठी आमचा विरोध होता तेच नेमकं त्यांनी दाखवलं नाही. यामध्ये होतो आम्ही सेन्सॉर बोर्डाचे आणि यांचे एक आभार मानतो. शिवसैनिका भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी या पिक्चरला पाहण्यासाठी गर्दी केलेली होती, तर आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत की या पिक्चरमधले दृश्य आपल्याला कसे वाटले आणि या संदर्भातले कोणते प्रेरणादायी आपण सिने या ठिकाणी बघितलेले आहेत. या संपूर्ण चित्रपटामध्ये ज्या ज्या घडामोडी देशामध्ये घडत आहेत आणि त्यावर उत्तर काय काय पाहिजेत यात शिकण्यासारखं आहे. शिवसेना प्रमुखांनी देशप्रेम, महाराष्ट्र प्रेम आणि मराठी माणूस हा विषय या पिक्चरमध्ये चित्रपटामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि मराठी माणूस कसा असला पाहिजे त्याचं एक म्हणजे अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आणि मराठी माणूस कसा असला पाहिजे, कसा घडला पाहिजे आणि देशाकरता काय केलं पाहिजे हे साहेबांच्या रूपाने इथे दिसलेलं आहे. आणि हे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमानास्पद बाब आहे. सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा. मी स्वतः आज बसून चित्रपट बघितलेला आहे. शेवटपर्यंत या त्या खुर्चीवरून उठावं वाटत नाही. एकदम चांगला चित्रपट आहे, सगळ्या जनतेने हा पाहावा. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक देखील या पिक्चरला पाहण्यासाठी होते. आणि जे आक्षेपार्ह दृश्य होतं ते कापण्यात आलेलं असल्याकारणाने दोघांनी अत्यंत पिक्चर आनंदाने हा बघितलेला आहे. आणि शिवसैनिकांचा देखील त्याच पद्धतीमध्ये ह्या ठिकाणी उत्साह आपल्याला दिसायला मिळत आलेला आहे. कॅमेरामॅन सचिन माळेसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.